पण अनेक वेळा आपण असं पाहतो की मुलींना धमकावून काही वेगळे आमिष देऊन मोठ्या प्रमाणामध्ये या लवजिहादमध्ये त्यांना नेण्याचा प्रयत्न असतो. तर याला कुठेतरी आळ बसली पाहिजे. आंतरजातीय विवाहाच्या नावावरती मोठ्या प्रमाणामध्ये लवजिहादचा एक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात चालत आहे. आज अमरावतीमध्ये पाहायला ना तुम्ही, आज काल 2 दिवसाच्या आधी नाशिकमध्ये फार मोठ्या प्रमाणात एक झाला आहे. अकोला असो, आपल्या मेळघाटात म्हणा की मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासींच्या मुलींना मोठ्या प्रमाणामध्ये लवजिहादची जी लोकं आहेत मंडळी, प्रामुख्याने त्यांना नेण्याचा प्रयत्न त्यांचा राहतो आहे. आपण जर पाहिलं तर अमरावतीमध्ये जे उमेश कोल्हेंचं जे हत्याकांड झालं, त्यामध्ये जो त्यातला आरोपी होता, त्या आरोपीने मोठ्या प्रमाणामध्ये इंदोरमध्ये लवजिहादला प्रोत्साहित करण्यासाठी मोठं काम एक केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे याने अनेक कामं अशा पद्धतीने केली आहे. मला असं वाटतं की आपण, आम्ही सगळे आमदार म्हणून या विधेयकाला आम्ही विधेयक मांडणार आहे शासनाकडे. मधल्या काळामध्ये मी शासनाशी बोललोसुद्धा, शासनाचे वरपर्यंतचे जे मंत्री लोक यांच्याशी सुद्धा बोललो आहे. गेल्या 2.5 वर्षाच्या काळात जर आपण पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये या लवजिहादला खूप मोठं प्रोत्साहन मिळालेलं आहे. मला असं वाटते की लवजिहादचं जे प्रकरण करत असताना ज्याप्रमाणे काही अनेक अशा लग्न लावणाऱ्या काही संस्था आहेत, त्या प्रामुख्याने मला बोगस संस्था दिसलेल्या आहेत. त्यामध्ये मला असं वाटतं की आम्ही असं एक शासनाने असं एक काम केलं पाहिजे की आज शासनाचा जो एक सबरजिस्ट्रारचा जो एक विभाग आहे, त्यामार्फतच सगळी लग्न लागल्या गेली पाहिजे. त्यामध्ये त्याचा कॅरेक्टर सर्टिफिकेट मागितला गेलं पाहिजे, त्यामध्ये तो व्यक्ती राहतो कुठे, त्याचा व्यवसाय काय, ह्या सगळ्या टोटली बाबी जोपर्यंत समोर येणार नाही तोपर्यंत त्याला सामूहिक विवाहामध्ये आंतरजातीय विवाह करता येणार नाही, असं मला त्या प्रामुख्याने या विधेयकामध्ये मांडायचं आहे. आजकाल जर आपण पाहिलं तर प्रत्येक कुठल्याही मुलगी असो, आपले मायबाप जे आहे, आपल्या हातावरचा जो फोड आहे त्याप्रमाणे मुलीला वाढवतात. पण अनेक वेळा आपण असं पाहतो की मुलींना धमकावून काही वेगळे आमिष देऊन मोठ्या प्रमाणामध्ये या लवजिहादमध्ये त्यांना नेण्याचा प्रयत्न असतो. तर याला कुठेतरी आळ बसली पाहिजे. प्रामुख्याने आपल्याला जर समजा पालकांनी जर हा विवाह लावून दिला, त्यात आपली कुठेही मनाई नाही. जर समजा परस्पर जर एखादी मुलगी पळून जात असेल तर त्याला कुठेतरी ब्रेक लागला पाहिजे प्रामुख्याने. यासाठी आपला हा एक नवीन आपण विधेयक मांडतो आहे.